आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत. सुरुवातीला बातमी एका नव्या टेंडरची. काळ्या यादीतल्या कंपनीला पुन्हा एकदा टेंडर देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. GA सॉफ्टवेअर याच कंपनीला पुन्हा एकदा परीक्षांचं टेंडर देण्यात आलं आहे. भूमी अभिलेख या विभागाच्या परीक्षांसाठी हे टेंडर देण्यात आलं. सरकारी नोकर भरती होणार आहे. भूमी अभिलेख कार्यालयाशी संबंधित अनेक पदं भरली जाणार आहेत, पण याचं कंत्राट पुन्हा एकदा GA सॉफ्टवेअरला देण्यात आलं आहे. वारंवार याच कंपनीला हे कंत्राट का दिलं जातं, ते कोणाच्या फायद्याचं आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे. कारण आरोग्य विभाग, म्हाडा आणि TET नंतर भूमी अभिलेख परीक्षा होणार आहे, आणि यातही राज्य सरकारचा सावळा गोंधळ समोर आला आहे. येत्या 23 जानेवारीला भूमी अभिलेख विभागाची ही भरती परीक्षा होणार आहे, आणि त्यासाठीचं कंत्राट हे पुन्हा एकदा त्याच कंपनीला देण्यात आलं आहे ज्यांच्यावर आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात आरोप झाले, आणि त्या कंपनीचं नाव आहे GA सॉफ्टवेअर कंपनी. या परीक्षेच्या घोटाळ्यावरून विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. घोटाळा फिरताना दिसतोय, म्हणजे एक एक महाभयंकर गोष्टी आहेत. ज्या वेळेला देशमुख यांच्याकडे GA सॉफ्टवेअरच्या धाड पडली, तेव्हा त्यांच्याकडे ज्या लिंक सापडल्या त्या सगळ्या परीक्षेशी संबंधित GA सॉफ्टवेअर कंपनी आहे, जिचा सूत्रधार देशमुख त्या ठिकाणी आहे, आणि सुपे नावाचा अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी संगनमत करत हा महाघोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अध्यक्ष तुकाराम सुपे याचा अर्थपूर्ण आशीर्वाद या GA सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला असल्याचं उघड झालंय. या कंपनीला काम देण्यासाठी ब्लॅकलिस्टमधून तातडीनं काढण्याचे आदेश सुद्धा तुकाराम सुपे यांनीच दिले होते. मात्र सुपे फक्त मोहरा असून त्याचा बोलवता धनी मंत्रालयात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. GA सॉफ्टवेअरचा जो देशमुख आहे हा कोणाशी संबंधित आहे याची माहिती घेण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने हा देशमुख कोण, माझ्या माहितीप्रमाणे वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी करण्यास इच्छुक असलेला असा हा देशमुख मला माझ्या माहितीत आहे. नाही, आता जेव्हा यांची सखोल चौकशी होईल त्यावेळेला मला वाटतं फार मोठ्या नेत्यांपर्यंत मंत्रालयापर्यंत याची पाळंमुळं निश्चित जातील. आणि आता पाहूयात त्या कंपन्यांचं वास्तव ज्यांना महाराष्ट्र सरकारचा विशेष आशीर्वाद आहे. अनेक गोंधळ घातले तरी त्याच कंपन्यांना पुन्हा पुन्हा परीक्षा नियंत्रणाचं काम दिलं जात आहे. पाहूयात काय आहे वास्तव. कारण काळ्या यादीतील कंपनीचं जे नाव आहे ते आहे मेसर्स न्यास कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड. आरोग्य विभाग भरती परीक्षा या कंपनीमार्फत घेण्यात आली. देशातल्या अनेक राज्यांमध्ये ब्लॅकलिस्टेड आहे ही कंपनी. परीक्षा केंद्र देशातल्या अनेक राज्यात होती. या कंपनीच्या माध्यमातून अनेक राज्यांमध्ये अशाच प्रकारच्या परीक्षा घेतल्या गेल्या. हजारो परीक्षार्थींचं हॉल तिकीट काही जणांना डबल मिळालं, काही जणांना मिळालंच नाही. काही जणांचा पिनकोड चुकीचा घातला गेला. भलत्याच ठिकाणी परीक्षा केंद्र दिलं गेलं. परीक्षा एका विषयाकरता अर्ज भरला होता, पण भलत्याच विषयाकरता हॉल तिकीट पाठवण्यात आलं. अशा एक ना अनेक प्रकारचे गोंधळ हे या कंपनीनं आत्तापर्यंत घातले आहेत. ठेकेदार कंपनी आहे GA सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड. त्यांनी परीक्षा घेतली होती म्हाडा कर्मचारी भरतीची. पेपरफुटी झाल्यानं अनेक घोटाळे उघडकीस आले. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हे सगळं झाल्याचंही समोर आलं. करोडोंची बेहिशोबी आर्थिक उलाढाल झाल्याचं सुद्धा सापडलं. आणि आता सुपेकडे तर कित्येक कोटी रुपये रोख रक्कम सापडते. अखेर ही परीक्षासुद्धा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली. पुढची परीक्षा घेण्यात आली होती याच कंपनीतर्फे TET शिक्षक भरती परीक्षा. GA सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड याच कंपनीला एक कंत्राट देण्यात आलं होतं. म्हाडा प्रकरणात
काही गोष्टी समोर आल्या ज्याची चर्चा या परीक्षेच्या आधीच काही दिवस घडत होती आणि मग हे टीईटी प्रकरण समोर आलं. माजी संचालकासह अनेक सरकारी अधिकारी या प्रकरणात सध्या पुणे पोलिसांनी जेरबंद केले आहेत. अनेक धक्कादायक घोटाळे समोर येत आहेत. यापूर्वी 2018 जेव्हा अशाच प्रकारची परीक्षा घेण्यात आली होती तेव्हा अवैध पद्धतीने पास झालेले साधारण 500 जास्त लोक उत्तीर्ण झाल्याचंही आता समोर आलं आहे. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. प्रशांत, एकदा काळ्या यादीत, दोनदा काळ्या यादीत, तरी कंत्राट परत त्याच कंपनीला, काय प्रकारे हा पुन्हा पुन्हा टेंडरचा हा सगळा गायपडा आपल्याला असं नक्की म्हणता येईल. आपल्याला माहिती आहे की महा आयटी ज्यावेळेस तयार झालं, महापरीक्षा ऑनलाईन सगळ्या बंद झाल्या आणि त्या माध्यमातून टेंडरिंग करून 5 विशिष्ट कंपन्यांना हे टेंडर देण्यात आलं. या 5 कंपन्यांचा जर का आपण अभ्यास केला तर एक कंपनी जी आहे ती कधीच टेंडर भरत नाही, म्हणजे ती डमी कंपनी का हा प्रश्न येतो. एक कंपनीला काम कधीच दिलं जात नाही, एक कंपनी कायम वादात असते. आणखी ज्या 2 ब्लॅकलिस्टेड कंपन्या होत्या त्यांना आशीर्वाद देण्यात आला आणि जीएस सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीवर विशेष मेहरबानी सातत्यानं दिसून येत आहे. म्हणजे महापरीक्षेमध्ये झालेला गैरप्रकार त्यानंतर तो उघडकीला आला, जीए सॉफ्टवेअरवर कारवाई झाली, तिचे माजी संचालकाला अटक झाली, अनेक सरकारी अधिकारी त्याच्यामध्ये ताब्यात सापडायला सुरुवात झाली आणि हा घोळ त्याच वेळेस याचा तपास करत असताना टीईटी परीक्षेचा घोळ सुद्धा समोर आला आणि खूप मोठा हादरा नक्कीच बसतो. खर तर महाराष्ट्र शिक्षण परिषद अध्यक्ष कुठे यांना अटक झाल्यानंतर हा विषय तिथे संपेल असं वाटलं होतं, पण याची पाळामुळं फारच खोलवर रुजल्याचं दिसून येत आहे. कारण येत्या 22 जानेवारी 2022 जी भूमी अभिलेख परीक्षा होते, महाराष्ट्रातली 1013 जागांची परीक्षा होते, त्याची 31 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. या परीक्षेचंही काम कोणाला देण्यात आलंय तर पुन्हा एकदा त्याच कंपनीला. म्हणजे ज्या कंपनीने काळे धंदे केले, ज्या कंपनीने घोटाळे केले, त्या कंपनीच्या माध्यमातून अनेक लोकांची धरपकड झाली, करोडोंची बेहिशोबी मालमत्ता समोरते, सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक झाल्याचं समोरते, त्याच कंपनीला महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा काम दिलं कसं हा प्रश्न अनुत्तरित आहे. या परीक्षांच्या वेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार आले होते. खर तर सरकारनं दावे केले होते की महाराष्ट्रामध्ये जम्बो भरती आपण करत आहोत की सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकरीचा प्रश्न हा यातनं सुटणार आहे. कुठे ती जम्बो भरती? आरोग्य परीक्षा रद्द करावी लागली, म्हाडा परीक्षा रद्द करावी लागली, टीईटी परीक्षा रद्द करावी लागली, पण भूमी अभिलेख परीक्षेचं बर. पण प्रशांत, आता या पाठोपाठच्या 3 परीक्षांमध्ये लक्षात आलं की किती गोंधळ झालाय, घोटाळे झाले आहेत आणि एका पाठोपाठ एक 3 विभागांच्या परीक्षा या रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली. आता पुन्हा एक 4थी परीक्षा. बरं, भूमी अभिलेख हा विभाग काही हा साधा विभाग नाही, त्याच्यात काळ्याचं पांढरं आणि पांढऱ्याचं काळं काय आणि कशा पद्धतीनं होतं याच्या मोठ्या सुरस कथा आपण ऐकलेल्या आहेत. पुन्हा एकदा त्याच कंपनीकडे कंत्राट. कागदावर जर का आपण बघितलं तर 178 रुपये परीक्षा शुल्क एकाकडनं घेतला होतं आणि त्याच्यावर जीएसटी घेतला होतो, म्हणजे 200 काही रुपयाचा अशा प्रकारची ही होते. पण प्रत्यक्षामध्ये जी यंत्रणा कामाला लागते, आणखीन प्रत्यक्षामध्ये या परीक्षांच्या माध्यमातून जो मोठा सावळा गोंधळ समोर येतो, जे मॅन्युप्युलेशन केलं होतं सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, आणि इथेच खरं पाणी मुरत आहे. आणि याचमुळे एक ठेकेदार कंपनी तिचं सरकारी अधिकाऱ्यांशी जर का चांगलं असेल, मंत्रालयात जर का चांगलं असेल, तर ती काय करू नाही शकत याचं हे उदाहरण आपल्याला नक्की म्हणता येईल की ज्या पद्धतीनं अशा परीक्षा या धंदा करताय, म्हणजे हा धंदाच आहे, शिक्षणाच्या नावाखाली होत असेला धंदा. म्हणजे एकीकडे सरकार म्हणतंय की आम्ही विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार यांना योग्य ती परीक्षा देऊ, पिनकोड नंबर युक्त प्रदेशी टाकतात. म्हणजे की करमाळा सोलापूरचा एखादा विद्यार्थी परीक्षा द्यायला पात्र होतो, एलिजिबल होतो, तो महाराष्ट्र शासनाची परीक्षा येतो आणि त्याला जे हॉल तिकीट होतं ते उत्तर प्रदेशातलं. म्हणजे काय म्हणायचं याला, काय करायचं त्या विद्यार्थ्यांनी? म्हणजे सरकार कशा प्रकारे फसवाफसी करत आहे. आणि पुन्हा एकदा जी कंपनी कॉन्ट्रॉवर्सीने समोर येत आहे, ज्या कंपनीमुळे दररोज नवनवीन घोटाळे समोर येत आहे, त्याच कंपनीला भूमी अभिलेख परीक्षा देण्याचं काम, म्हणजे हे अतार्क्य आहे. म्हणजे सुपे अटक झाल्यानंतर सुद्धा मंत्रालयातून जर का अशा प्रकारचे काम दिले जात असेल तर म्हणजे की मंत्रालयाचा सरळ सोट आशीर्वाद या कंपनीला आहे. बरं, आशीर्वाद का असावा? याच्यातलं जे काही दिसतंय, म्हणजे की आता दररोज जे करोडोंचे रुपये आपल्याला सापडत आहेत, अधिकारी सापडत आहेत, म्हणजे की ही खऱ्या अर्थानं आर्थिक मोठी उलाढाल नक्की असू शकते. हे संगनमतच म्हणावं लागेल. हे संगनमत कुठपर्यंत आहे? या 5 कंपन्यांपैकी एका कंपनीला काम मिळावं म्हणून सत्ताधारी काँग्रेसच्या एका आमदाराने सुद्धा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते. त्याचबरोबर आता जी कंपनी आता आहे तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी राष्ट्रवादीसाठी तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत होता असंही समजतंय. हे नेमकं काय आहे? याच्यामध्ये राजकारण आणि अर्थकारण सगळं दिसून येतं. नाही, प्रशांत, तू म्हणालास की हे सगळं अतर्क आहे, तर हे अतर्क सर्वसामान्यांच्या करता आहे.
तर्क फार उत्तम प्रकारे पडद्याच्या मागून या सगळ्यांनी लावलेला आहे आणि म्हणूनच हा सगळा धंदा आणि बाजार सुरू आहे आणि त्याच्या शिक्षणाच्या आणि परीक्षेच्या नावाखालती पैसे कमावणं सुद्धा सुरू